नमस्कार, मी अंजली. मी नॅचरोपॅथी थेरपिस्ट असून डॉक्टर टॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. डॉक्टर टॉक या चॅनलमध्ये मी वेगवेगळ्या शास्त्रांची माहिती ही त्या फील्ड मध्ये प्रॅक्टिस करत असलेल्या तज्ञांमार्फत तुम्हाला देणार आहे. अशाच एका विषयावर म्हणजे हिप्नोटिझम या विषयावर चर्चा करण्यासाठी मी डॉक्टर जगदीश गुरव यांना इथे आमंत्रित करणार आहे. डॉक्टर जगदीश गुरव हे गेल्या 18 वर्षापासून नॅचरोपॅथी व रेखी मध्ये प्रॅक्टिस करत असून गेल्या 9 वर्षापासून हिप्नोटिझम व एनएलपी मध्ये प्रॅक्टिस करत आहे. डॉक्टर जगदीश गुरव यांची संपूर्ण माहिती मी या कार्यक्रमाच्या शेवटी तुम्हाला देणारच आहे. शिवाय खाली स्क्रीनवर देखील ती माहिती फ्लॅश होत राहणार आहे. या व्यतिरिक्त अनेक वर्षापासून डॉक्टर जगदीश गुरव हे हिप्नोटिझम, रेकी व एनएलपी यांचे वर्कशॉप घेत आहेत. अनेकांना सरांनी आतापर्यंत हे सगळे शास्त्र शिकवले असून अनेकांना याचा लाभ झाला आहे. याशिवाय डॉक्टर जगदीश गुरव यांची आशा उपचार केंद्र नावाची क्लिनिक असून तेथे पर्सनल काउन्सलिंग व पर्सनल थेरपी घेतात. या संदर्भामध्ये काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास कृपया खाली नंबरवर संपर्क साधावा. तर नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करत असताना मी हिप्नोटिझम या शास्त्राची माहिती मिळवण्यासाठी जेव्हा या विषयाचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या शास्त्राबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आहेत आणि म्हणूनच या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी मी आज येते डॉक्टर जगदीश गुरव यांना आमंत्रित करते. सर नमस्कार. आपलं डॉक्टर टॉक मध्ये मनापासून स्वागत. सर मला आज हिप्नोटिझम या विषयाबाबत तुमच्याशी येथे सविस्तर चर्चा करायची आहे. विषयाला सुरुवात करण्याआधी सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की मी जेव्हा हिप्नोटिझम या विषयाबाबत माहिती मिळवण्यासाठी जेव्हा या विषयाबाबत वाचन सुरू केलं त्यावेळेस मोहिनी विद्या, वशीकरण अशी काही नावे माझ्या समोर आली. तर ही नावे मला थोडी ऐकायला वेगळी वाटली. तर सर मला सर्वप्रथम हे समजावून सांगा की हिप्नोटिझम या शास्त्राशी या नावांचा काही संबंध आहे का? नक्कीच मॅडम. मी तुम्हाला आणि आपल्या व्यूअर्सला सांगू इच्छितो की आपल्या भारतामध्येच हिप्नोटिझमच्या बाबतीत ही पडलेली काही नावे आहेत त्यांचा अर्थ आधी समजून सांगतो. समोरच्या आपल्यावर मोहित करून त्याच्याकडून आपल्याला जे हवे आहे ते काम करून घेण्याची विद्या म्हणजे मोहिनी विद्या. याचा उल्लेख आपल्याला पुराण काळात सापडतो. विष्णूने दानवांकडून अमृत मिळवून घेण्यासाठी मोहिनी रूप धारण केलं आणि पुढे काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या मोहिनी रूपावरूनच मोहिनी विद्या हे नाव प्रचलित झालं आणि वशीकरण हा तर आपल्या बोली भाषेतील शब्द आहे. समोरच्याला वश करून त्याच्याकडून आपल्याला जे हवे आहे ते काम करून घेणे म्हणजे वशीकरण. आणि हिप्नोटिझम हा इंग्रजी शब्द आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये संमोहन असे म्हणतो. ऍक्च्युली मोहिनी विद्या, वशीकरण या नावांमुळेच संमोहनाबद्दल लोकांच्या मनात काही भीती आणि काही गैरसमज निर्माण झाले आहे. पण संमोहनाची दुसरी देखील एक महत्वाची बाजू आहे, ती म्हणजे ही की संमोहन एक उपचार पद्धती आहे. मॅडम आपल्या भारताला सोडल्यास जगातल्या बऱ्याच प्रगत देशांमध्ये हिप्नोटिझमला एक मेडिकल प्रोसेस मानली जाते. सर्वप्रथम 1955 ब्रिटिश मेडिकल असोसिएशनने हिप्नोटिझमला एक थेरपी म्हणून मान्यता दिली. त्यानंतर पुढे अमेरिकन मेडिकल असोसिएशनने 1958 हिप्नोटिझमला एक थेरपी म्हणून मान्यता दिली. पुढे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हिप्नोटिझमला एक थेरपी म्हणून मान्यता दिली. हिप्नोटिझमला सायंटिफिक पद्धतीने स्वीकारण्यात आल्याने आज जगातल्या अनेक मेडिकल कॉलेजांमध्ये हा विषय शिकवला जातो. पण मॅडम अजूनही हा विषय भारतामध्ये सायंटिफिक पद्धतीने स्वीकारण्यात आलेला नाही. ओके सर, पण सर मेस्मेरिझम याचा उल्लेख देखील मला याच संदर्भामध्ये आढळला. तर सर मेस्मेरिझम म्हणजे नक्की काय? मॅडम डॉक्टर अँड्रे मेस्मर यांनी सर्वप्रथम संमोहनाचा वापर केला. व्यवसायाने डॉक्टर असलेला व्यक्ती वेगळ्याच पद्धतीने लोकांवर उपचार करत असे. आपल्या शरीरामध्ये रोग निवारण शक्ती असून स्वतःच्या मनाला सजेशन देऊन स्वतःला बरं करता येतं हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी या एनर्जीला 1774 अॅनिमल मॅग्नेटिझम असं नाव दिलं आणि मेस्मरच्या नंतर त्यांच्या नावावरूनच याला मेस्मरिझम असं नाव देण्यात आलं. बेंजामिन फ्रँकलिन यांनी या विषयावरती अभ्यास केला. त्यानंतर पुढे डॉक्टर जेम्स ग्रे यांनी या विषयातील सखोल अभ्यास करून 1843 मेस्मरिझम हे नाव बदलून हिप्नोटिझम हे नाव ठेवले. मॅडम ग्रीकमध्ये हिप्नोस या नावाचा झोपेचा देवता आहे. हिप्नोस या शब्दावरूनच हिप्नोटिझम हा शब्द बनला आणि मॅडम तोच आज प्रचारात आहे. ओके सर,
आपण येथे मला हिप्नोटिझम या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितलं, पण सर आत्ताच आपण मनाला सजेशन देण्याचा उल्लेख केला, तर सर हिप्नोटिझम आणि मन ह्यांचा काय संबंध आहे हे मला येथे समजावून सांगा. हो मॅडम, जवळचा संबंध आहे. मॅडम आपल्या सगळ्याला माहितीच आहे की प्रत्येक व्यक्तीला दोन मने असतात, एक अंतर्मन व एक बाह्य मन. या दोन्ही मनाचे वैशिष्ट्ये, कार्य व गुणधर्म हे वेगवेगळे असतात आणि संमोहनाच्या योजनेमध्ये आपण बाह्य मनाला झोपून अंतर्मनातून योग्य तो परिणाम घडून आणतो. मनासंबंधातील जटिल समस्या सोडवण्यासाठी हिप्नोटिझम हे फार उपयोगी ठरले आहे, विशेषतः मानसिक समस्या, मनोविकृती आणि मनोशारीरिक आजारावर संमोहनाचा खूपच चांगला उपयोग होतो. आज ज्ञान, विज्ञान, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये संमोहनाचा खूप सुंदर उपयोग केला जातो आहे. सर आताच आपण अंतर्मन आणि बाह्य मन यांचा उल्लेख केला. सर मी अंतर्मन आणि बाह्य मन यांच्या व्याख्या अनेक पुस्तकांमध्ये वाचल्या आहेत, पण मला त्या फार किचकट वाटल्या. तर आपल्या सर्वसामान्य भाषेमध्ये आपल्या व्ह्यूअर्सला कळेल अशा साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये आपण मला हे समजावून सांगावं अशी मी आपल्याला विनंती करते. हो नक्कीच मॅडम. हिप्नोटिझम शास्त्र बाह्य मन व अंतर्मन याच्यावर आधारित असल्यामुळे तुम्हाला आणि आपल्या व्ह्यूअर्सला हे करणं फार गरजेचं आहे. सर्वसाधारण भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आपलं बाह्य मन हे चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड व अंतर्मन हे अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. अंतर्मन हे बाह्य मनापेक्षा मोठं असतं. आपल्या आयुष्यामध्ये बाह्य मनाचं कार्य हे 10% व अंतर्मनाचं कार्य हे 90% असतं. जे विचार करून केलेले कार्य असतात ते बाह्य मनाचे कार्य असतात. जसे की समजा गाडी घेऊन तुम्ही फिरायला निघालात, म्हणजे तुम्ही ठरवून केलेले कार्य आहे, व काही कार्य अचानक घडत असतात ते अंतर्मनाचे कार्य असतात. तसं समजा तीच गाडी अचानक रस्त्यात बंद पडल्यानंतर तुम्हाला जो राग येणार आहे किंवा तुमची जी चिडचिड होणार आहे किंवा तुम्हाला जो टेन्शन येणार आहे हे अचानक घडलेले कार्य असतं. आपल्या अंतर्मनात चांगलं किंवा वाईट कळत नाही, त्याच्यासाठी सगळं काही सारखंच असतं. त्यामुळे भीती, चिंता, डिप्रेशन, निगेटिव्हिटी इत्यादी गोष्टी अचानक व आपोआप घडत असतात आणि या सगळ्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर कायमचा पडत असतो. आपलं अंतर्मन आईच्या गर्भात असल्यापासून वय वर्ष 0 ते 7 अवचेतन मन म्हणून कार्य करत असतं. या अवस्थेमध्ये ऐकू येणारे सर्व शब्द व घडणारी प्रत्येक घटना सरळ जशी तशी आपल्या अंतर्मनामध्ये जाते. म्हणूनच लहान मुलाला आपली मातृभाषा शिकवावी लागत नाही, परंतु जेव्हा पुढे जाऊन त्याला एखादी नवीन भाषा शिकावी लागते तेव्हा ती शिकणं त्याला फार कठीण जातं. मी तुम्हाला आणि आपल्या व्यवस्थेला अजून सोप्या भाषेत समजून सांगतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. मॅडम आता तुम्ही आणि आपले व्यूअर्स जे मला बघताय ते त्यांच्या कॉन्शियस माइंडच्या म्हणजे बाह्य मनाच्या डोळ्याने बघताय, परंतु या क्षणी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा बघू शकता. चला सचिन तेंडुलकरचा चेहरा आठवण करा. हा चेहरा जो तुम्ही बघताय तो तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या डोळ्याने बघताय आणि आता जो तुम्ही माझा आवाज ऐकताय हा तुम्ही तुमच्या बाह्य मनाच्या म्हणजे कॉन्शियस माइंडच्या कानाने ऐकताय. पण आता या क्षणी तुम्ही लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा किंवा आपल्या प्रिय व्यक्तींचा सुद्धा आवाज ऐकू शकता. हा जो तुम्ही आवाज ऐकताय हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या कानाने ऐकताय. बाह्य मन व अंतर्मन या दोघांनाही आपापले पंचज्ञान इंद्रिय असतात व त्याच्यामार्फतच त्या सगळ्या गोष्टी ग्रहण करत असतात. त्यामुळेच आपल्याला रात्री जी स्वप्न पडतात तिचा आपल्या वास्तवाशी काही संबंध किंवा कनेक्शन असं नसतं, कारण आपलं बाह्य मन सर्व गोष्टी त्याच्या पद्धतीने ग्रहण करत असतो आणि आपलं अंतर्मन देखील त्याच गोष्टी त्याच्या पद्धतीने ग्रहण करत असतो. दोघेही वेगवेगळ्या दृष्टिकोनाने गोष्टी ग्रहण करत असल्यामुळे शक्यतो आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा वास्तवाशी काहीही संबंध मॅडम नसतो. ओके सर, अंतर्मन आणि बाह्य मन हे तर इथे मला समजलं, पण सर मला पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की पर्टिक्युलर संमोहन या शास्त्राबद्दल लोकांच्या मनामध्ये बरेच गैरसमज आहेत. म्हणजे संमोहन शास्त्र म्हणजे नजरबंदी किंवा जादूटोणा वगैरे आहे, किंवा एखाद्या व्यक्तीवर संमोहित करून त्याच्याकडून आपण अनैतिक काम करून घेऊ शकतो वगैरे. सर हे कितपत खरं आहे? अजिबात नाही मॅडम. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इच्छेविरुद्ध कोणत्याही व्यक्तीला संमोहित करू शकत नाही. डॉक्टर जेम्स ब्रेड हे प्रयोगाद्वारे सिद्ध केलं आहे. तसंच तर आज इतके वर्ष मला फील्डमध्ये प्रॅक्टिस करण्याची गरजच उरली नसती. मी कोणत्याही श्रीमंत व्यक्तीला हिप्नोटाइज करून त्याची संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेतली असती, पण हे इम्पॉसिबल आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुळात नजरबंदी जादूटोणा असा कुठलाच प्रकार नसतो. आणि जे लोक असं म्हणतात की आमच्यावर नजरबंदी किंवा जादूटोणा केला गेला ते मुळातच साधी बोली स्वभावाचे असल्यामुळे त्यांचं माइंड डायव्हर्ट करून त्यांच्यामुळे एखादी गोष्ट केली जाते आणि त्यामुळेच त्यांच्यावर अशा दुःखद घटना घडतात ते लोक या गोष्टीवर ठाम राहतात इतकंच. आणि जे लोक असं म्हणतात की आमच्या मुलीला पळून नेलं अशा वेळी घरातील वातावरण किंवा इतर गोष्टी बघणं सुद्धा गरजेचं असतं. कदाचित ती मुलं घरातील वातावरणामुळे किंवा प्रेम प्रकरणामुळे पळून जाण्याची शक्यता असते. कारण मॅडम प्रेम हेच मुळात सर्वात मोठं संमोहन आहे. मग सर संमोहित होणे म्हणजे बेशुद्ध होणे का? नाही मॅडम, संमोहित होणे म्हणजे बेशुद्ध होणे नाही. झोप आणि जागृती यामधील ही एक अवस्था आहे. संमोहनाच्या ज्या अवस्था असतात त्यातील कोणत्याही अवस्थेत जरी व्यक्ती असला तरी तो सूचनाग्रही अवस्थेमध्ये असल्यामुळे संमोहकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणे शरीराची हालचाल करणे इत्यादी क्रिया तो करत असतो म्हणजे मॅडम तो बेशुद्ध तर नक्कीच नसतो. ओके सर, पण मी असं ऐकलं आहे की काही लोक संमोहित होतात तर काही लोक संमोहित होत नाही, तर असं का? मॅडम मला तुम्हाला आणि आपल्या व्ह्यूअर्सला सगळ्यात आधी हे सांगायचं आहे की बहुतांश लोक संमोहित होतात फक्त संमोहनाच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जातात इतकंच. ज्यांच्यामध्ये एकाग्रता आत्मबल आणि उत्कृष्ट बुद्धिमत्ता असते अशी लोक डीप ट्रान्स अवस्थेमध्ये जातात म्हणजे संमोहनाच्या खोल अवस्थेत. आणि जे लोक असं म्हणतात की मी संमोहित झालोच नाही ऍक्च्युली ते लोक नकारात्मक विचारसरणीचे किंवा चंचल वृत्तीचे असल्यामुळे अवेअर असतात पण ठरवून संमोहनात जात नाही इतकंच. बाकी इतर काही कारणामुळे काही व्यक्ती मॅडम वेगळ्या स्वभावाची काही लोक संमोहनात जातच नाही. ओके सर, आपण इतक्या वर्षापासून या फील्ड मध्ये कार्यरत आहात, तर सर असं कधी झालं आहे का की आपण एखाद्या व्यक्तीला संमोहित केलं आणि तो त्या अवस्थेतून बाहेरच नाही आला किंवा बराच वेळ तसंच पडून राहिला, असं कधी झालंय का ते मला व आपल्या व्यवस्थेला ते समजावून सांगा. नाही मॅडम, असं कधीच होत नाही की एखादी व्यक्ती संमोहन अवस्थेत गेली आणि त्यातून बाहेर येत नाही. मॅडम संमोहन अवस्थेमध्ये टाकण्याची आणि त्यातून बाहेर काढण्याची प्रोसेस असते, त्या प्रोसेसने गेल्यास ती व्यक्ती व्यवस्थित संमोहनात जाते आणि त्यातून बाहेर येते. समजा मी जरी एखाद्या व्यक्तीला संमोहन अवस्थेत टाकलं आणि त्याला संमोहन अवस्थेत असताना मी कुठली चुकीची सूचना दिली तर तो व्यक्ती ती सूचना अमान्य करून स्वतःचे संमोहन भंग करू शकतो. सर आताच आपण एखाद्या व्यक्तीला संमोहनामध्ये टाकण्याच्या आणि त्यातून बाहेर काढण्याच्या प्रोसेसचा उल्लेख केला, तर ही प्रोसेस नक्की कशी असते हे आम्हाला इथे समजावून सांगा. नक्कीच मॅडम, मी तुम्हाला आणि आपल्या व्यवस्था सांगू इच्छितो की टीव्ही शो मध्ये किंवा स्टेज शो मध्ये ज्या प्रकारे तुम्ही हिप्नोटिझम बघितलं जातं ऍक्च्युअली हिप्नोटिझम तसं नसतं. मीही माझ्या प्रोग्राम मध्ये हिप्नोटिझमचे प्रयोग दाखवतो जसं की सुई टोचणे शरीर कडक करणे इत्यादी. पण हे दाखवण्याचा मागचा उद्देश केवळ हा असतो की आपल्या अंतर्मनाची शक्ती केवढी आहे आणि या शक्तीला आपण योग्य प्रकारे मोल्ड केलं तर आपण चांगलं आरोग्य व चांगले सक्सेस मिळवू शकतो. माझ्याकडे जेव्हा कोणीही व्यक्ती हिप्नोटिझम ऍज अ थेरपी घ्यायला म्हणून येतो तेव्हा मी सर्वप्रथम त्या व्यक्तीशी कन्सल्ट करतो. कोणत्या कारणासाठी थेरपी घ्यायची ते कारण सर्वप्रथम पाहिलं जातं, त्यानंतर त्या व्यक्तीशी संपूर्ण चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीला संबोधनाचे सगळे भाग समजून त्याच्या मर्जीने त्याला हिप्नोटाईज केलं जातं. हिप्नोटाईज करत असताना त्याच्या बाह्य मनाला कमांड देऊन झोपवलं जातं आणि त्यानंतरच त्या व्यक्तीच्या अंतर्मनाला प्रभावी सजेशन दिले जातात, त्याला हव्या असलेल्या गोष्टी त्याच्या अंतर्मनामध्ये इम्प्लांट केल्या जातात आणि त्यानंतर पुन्हा त्या अवस्थेतून त्याला बाहेर काढण्यात येते आणि यानंतर त्याला अंतर्मनाकडून जो परिणाम हवा आहे मॅडम तो परिणाम त्या व्यक्तीला हळूहळू दिसू लागतो. सर आपण असं सांगताय की अंतर्मनाला सूचना देण्यासाठी बाह्य मनाला झोपवलं जातं, तसं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कसं शक्य आहे? आणि दुसरं म्हणजे सर जर अंतर्मनाला सूचना द्यायच्या तर त्यासाठी बाह्य मनाला झोपवण्याची काय गरज आहे? आपण डायरेक्ट अंतर्मनाला सूचना का नाही देऊ शकत? मॅडम जो प्रश्न तुम्हाला पडला आहे तो अगदी बरोबर आहे, पण मॅडम बाह्य मनाला झोपवल्याशिवाय अंतर्मनामध्ये प्रवेशच करता येत नाही. चला मॅडम मी तुम्हाला आणि आपल्या व्यूअर्सला समजायसाठी एक उदाहरण देतो. समजा की तुमचा आणि आपले व्यूअर्स जे बघतायत त्यांनी सुद्धा असं समजा की तुमचा दात काढायचा आहे आणि तुम्ही डेंटिस्टकडे गेला,
डेंटिस्टकडे गेल्यानंतर त्यांनी दात काढायच्या आधी जो अॅनेस्थिसिया देतो तो न देता डायरेक्ट तुमचा दात काढायचा प्रयत्न केला, तर तुम्ही काढून द्याल का? नाही काढून देणार, कारण तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर तुम्हाला किती त्रास होय, तुमचं किती रक्त आहे, आणि माझा दात काढताना मला त्रास झाला. ही जी भावना आहे हीच भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये असते, ठीक आहे. आणि जर त्यांनी अॅनेस्थिसिया दिला आणि तो दात काढला तर त्या दात काढायला किती वेळ लागेल? मग अशी तुम्ही कॉपरेट करत नव्हते का तर त्यांनी अॅनेस्थिसिया दिला नव्हता, आणि आता तुम्ही कॉपरेट कराल का तर त्यांनी अॅनेस्थिसिया दिला. समोर सुद्धा अशीच मदत करतं, कारण काही प्रॉब्लेम हे व्यक्तींनी आपले म्हणून ठेवलेले असतात, ठीक आहे. आणि ते काढायसाठी आम्हाला व्यक्तीला समोहित करावं लागतं, म्हणजे त्याच्या बाह्य मनाला झोपावं लागतं. एकदा का त्याचं बाह्य मन झोपलं तर आम्ही त्या व्यक्तीच्या आतमधून सगळे नको असलेल्या गोष्टी काढतो जे त्याने आपल्या म्हणून सांभाळून ठेवलेल्या असतात, आणि ते केल्यानंतर त्याच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी इम्प्लांट केल्या जातात, आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला पाहिजे तो परिणाम त्याला हळूहळू चांगला दिसू लागतो, आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये पुढची वाट चालू शकतो. अतिशय सुंदर सर. सर तुम्ही मगाशीच डीप ट्रान्स अवस्थेचा उल्लेख केला, तर सर मला इथे हे समजावून सांगा की संमोहनामध्ये एकूण किती अवस्था असतात आणि त्या अवस्था कोणत्या हे आम्हाला इथे समजावून सांगा. नक्कीच मॅडम, मी तुम्हाला आपल्या व्यवस्था समजून सांगू शकतो की संमोहनामध्ये तीन अवस्था मानल्या गेल्या आहेत. पहिली लाईट ट्रान्स, दुसरी मीडियम ट्रान्स, तिसरी डीप ट्रान्स, अशा एकूण तीन अवस्था मानल्या गेल्या आहेत. तर मी तुम्हाला आणि आपले व्यवस्था थोडक्यात सांगतो. पहिली अवस्था लाईट ट्रान्स, या अवस्थेमध्ये शरीर हलकं व मन रिलॅक्स व्हायला लागतं. त्या व्यक्तीला आजूबाजूचा आवाज जरी येत असला तरी त्या आवाजाचा त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. त्याचं शरीर हलकं व्हायला लागतं आणि शरीराच्या नैसर्गिक हालचाली सुद्धा कमी व्हायला सुरुवात होतात. आपण झोपी जाण्याची जशी आपली अवस्था असते सेम तशीच त्या व्यक्तीची अवस्था असते. डोळे हळूहळू बंद होऊ लागतात व या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला सर्व गोष्टी आठवतात पण त्याला बरे देखील वाटते. दुसरी अवस्था मीडियम ट्रान्स, या अवस्थेमध्ये व्यक्तीचं संपूर्ण शरीर हलकं व मन रिलॅक्स झालेलं असतं. शरीराने मनाने तो व्यक्ती शांत झालेला असतो. त्याला संमोहकाच्या आवाजाव्यतिरिक्त दुसरा कोणताच आवाज ऐकू येत नाही. या अवस्थेमध्ये व्यक्तीला आजूबाजूच्या परिस्थितीशी फारशी जाणीव नसते आणि तो संमोहकाच्या सूचनेशी पूर्णपणे एकरूप होऊन जातो, आणि या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला सुखद आनंदाची अनुभूती जाणवत असते. तिसरी अवस्था डीप ट्रान्स अवस्था, ही संमोहनाची प्रगाढ अशी अंतिम अवस्था आहे. या अवस्थेमध्ये व्यक्तीचा संपूर्ण जगाशी असलेलं नातं तुटून जातं. फक्त संमोहकाच्या सूचना आणि ती व्यक्ती इतकंच उरतं. या अवस्थेमध्ये चेहरा भावशून्य व निर्विकार होतो व संपूर्ण शरीर हलकं व रिलॅक्स झालेलं असतं व पंचज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता तीव्र झालेली असते. त्या व्यक्तीला खूप फ्रेश व प्रसन्न वाटत असतं व आनंददायी सुद्धा वाटत असतं. त्याचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला असतो. मॅडम, या अवस्थेतून ती व्यक्ती बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात सॉल्व झालेला असतो. सर आपण व्यक्तीचे प्रॉब्लेम सॉल्व होतात असं आत्ताच म्हणालात, तर सर हिप्नोटिझमच्या माध्यमातून व्यक्तीचे कोणकोणते प्रॉब्लेम सॉल्व होतात किंवा व्यक्तीचे कोणकोणते आजार नाहीसे होतात? अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम. मी तुम्हाला आणि आपल्या व्यवस्था सांगू इच्छितो की हिप्नोटिझमच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये अनेक बदल घडवून आणू शकतो. फक्त गरज असते ती इच्छा शक्तीची. एखादी गोष्ट करण्यासाठी मनाची पूर्ण तयारी व समूहकार विश्वास असायला हवा, तरच आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी घडू शकतात. मी इथे तुम्हाला सर्वांना हे क्लिअर करू इच्छितो की आपल्याला होणारे आजार हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे शारीरिक आजार म्हणजे सोमॅटिक आजार, आणि दुसरं म्हणजे मानसिक आजार म्हणजे सायकोसोमॅटिक आजार. याला आम्ही सायकोसोमॅटिक आजार असे म्हणतो. सायको म्हणजे तुमचं मन म्हणजे तुमचं माइंड, आणि सोमा म्हणजे तुमचं शरीर म्हणजे तुमची बॉडी. एक उदाहरण देऊन मी जे एक्सप्लेनेशन देतो म्हणजे तुमच्या लोकांना व्यवस्थित कळेल. समजा की मी आता चिंच, लोणचं, लिंबू याचं नुसतं नाव काढतो, किंवा तुम्हाला जे कुठले पदार्थ आवडतात तुम्ही यांचा विचार करा. तुम्ही विचार करा की तुम्हाला खायचे आहेत. जसंच तुम्ही याचा विचार करायला सुरुवात कराल पण खरोखर करा. जर खरंच तुम्ही याचा खायचा विचार केला
तर बघा, तुमच्या तोंडामध्ये लाळ सुटायला लागते किंवा आपण कधीतरी कोणाच्या घरी लोणचं वगैरे काही बघतो, अचानक आपल्या तोंडामध्ये लाळ सुटते. याचं कारण काय की आपण त्या गोष्टीची इच्छा केली. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची इच्छा करतो आपल्याला हे लक्षात येतं की आपण विचार केल्याबरोबर मन क्रिया करायला चालू करतं. यालाच आम्ही म्हणतो विचाराने क्रिएट केलेल्या गोष्टी. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची एखादी मैत्रीण भेटली आणि बोलता बोलता म्हणाली की हल्ली माझी केस खूप गळत आहेत, तर बाय डिफॉल्ट ते शब्द तुमच्या अंतर्मनात जातात आणि काही दिवसातच तुमचे केस देखील गळू लागतात. किंवा समजा तुमच्या ऑफिसमधला एखादा कलीग ज्याच्याशी तुमचं इमोशनल अटॅचमेंट आहे असा व्यक्ती तुम्हाला भेटला आणि बोलता बोलता म्हणाला की हल्ली काही दिवसापासून माझी कंबर फार दुखते आहे, तर त्याचा प्रॉब्लेम तुम्ही सिरियसली विचार करू लागता आणि मग बाय डिफॉल्ट ते शब्द तुमच्या अंतर्मनामध्ये जातात आणि नंतर तो आजार तुमच्यामध्ये क्रिएट व्हायला लागतो. आणि यालाच आम्ही म्हणतो की विचाराने क्रिएट केलेला आजार. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा कळकळीने विचार करता, मग तो कोणत्याचा आजाराचा असू दे किंवा खाण्याचा असू दे, जसा तुम्ही मगाशी खाण्याचा विचार केला त्यामुळे तुमच्या तोंडात लाळ निर्माण झाली, तशीच तुम्ही जेव्हा आजाराचा विचार करता किंवा कोणाच्याही प्रॉब्लेमचा विचार करता तर तुमचं मन त्या व्यक्तीमध्ये तुमच्यामध्ये भेदाभेद न करता तो आजार तुमच्यामध्ये क्रिएट करायला लागतो. म्हणूनच याला म्हणतात विचारांनी क्रिएट केलेले आजार. आता मी तुम्हाला ज्या आजारांचा उल्लेख करणार आहे ते सायकोसोमॅटिक असल्याने बरे व्हायला सुरुवात होतात, तर आता मी त्या आजारांची नावं सांगतो जे प्रथम दर्शने शारीरिक आजार वाटतील पण ते मनाने क्रिएट केलेले आजार असतात. जसे की सर्व प्रकारची वेदना, म्हणजे मान दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, सर्व प्रकारचे सांधे दुखी, डोके दुखी, मायग्रेन, निद्रानाश, ऍसिडिटी, ऍलर्जी, सायनस, सायनोसायटिस, दमा, थकवा, ऍस्थमा, काही त्वचा विकार जसे सोरायसिस, एक्झिमा, ल्युकोडर्मा, वेट रिलेटेड प्रॉब्लेम, वेट गेन, वेट लॉस, काही मानसिक आजार जसे हिस्टेरिया, मेनिया, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर इत्यादी. आणि मॅडम हे सगळे आजार सायकोसोमॅटिक असल्याने हे बरे व्हायला सुरुवात होतात, फक्त तुम्हाला एका योग्य समजून तज्ञाकडे जाऊन हे आजार बरे करण्याची गरज आहे बस. सर हे झालं आजारांबाबतीत, पण या व्यतिरिक्त इतर कोणकोणत्या गोष्टींसाठी हिप्नोटिझम थेरपी मदत रूप ठरू शकते हे आम्हाला इथे सांगा. खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात मॅडम. मी तुम्हाला आणि आपल्या व्यवस्था इथे सांगू शकतो की हिप्नोटिझमने तुम्ही तुमचे अनेक फायदे करून घेऊ शकता. हिप्नोटिझम विद्यार्थ्यांसाठी खूप उपयोगी आहे. अभ्यासात गोडी निर्माण करण्यासाठी आपण हिप्नोटिझमचा वापर करू शकतो. एखाद्या विषयी वाटणारी भीती घालवण्यासाठी आपण हिप्नोटिझमचा वापर करू शकतो. अभ्यासामध्ये येणाऱ्या कंटाळासाठी हिप्नोटिझमचा वापर करू शकतो. हँडरायटिंग सुधारण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, परीक्षेचं टेन्शनमुळे जी भीती येते ती भीती घालवण्यासाठी, कारण अतिरिक्त टेन्शनमुळे स्मरणशक्ती कमी होत जाते. हिप्नोटिझमच्या माध्यमाने आपण वाईट सवयी आणि वाईट व्यसन सुद्धा सोडू शकतो. कोणतीही नको असलेली सवय, जसे की समजा नको खाण्याची सवय, बऱ्याच प्रकारचे ऍडिक्शन जसं की ड्रग्ज, स्मोकिंग, गुटखा खाणं, दारू पिणं, ह्या सगळ्या गोष्टी सोडवण्यासाठी नक्कीच हिप्नोटिझम मदत करू शकतो. पण त्या व्यक्तीची थोडी तरी इच्छा हवी. जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो व्यक्ती पटकन ह्यातून व्यवस्थितरित्या बाहेर निघू शकतो. मॅडम युट्यूबवर माझ्या अशा कितीतरी विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आहेत ज्यांना ह्याचे जबरदस्त ऍडिक्शन होते आणि ते फक्त काही मिनिटातच व्यसनातून मुक्त झालेले आहेत. शिवाय आपण हिप्नोटिझमने बऱ्याच प्रकारचे अजून जे डीप डाऊन असलेले व्यसन असतात ते सुद्धा सोडवू शकतो. आणि नंतर आपण भावनिक समस्यावर पण नियंत्रण मिळवू शकतो. म्हणजे सर्व प्रकारची मानसिक भीती, फोबिया, काळजी, चिंता, अस्वस्थता, नैराश्य, डिप्रेशन, डिप्रेसिव्ह न्यूरोसिस, ताणतणाव, स्ट्रेस, स्ट्रेन, चिडचिड, द्वेष, लाजाळूपणा, न्यूनगंड, इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, अहंगंड, सुपरबिटी कॉम्प्लेक्स, प्रेमभंग, निराशावादी मनोवृत्ती, एकलकुंडा, रिझर्व, हट्टी, सेन्सिटिव्ह या भावनिक समस्या पण आपण नियंत्रण मिळवू शकतो. हिप्नोटिझमच्या माध्यमातून आपण व्यक्तींमध्ये पॉझिटिव्ह भावना व पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण करू शकतो. प्रेम, ओलावा,
प्रेम प्रकट करणे, व्यक्त करणे, विनोद बुद्धी, निर्णय क्षमता, शार्प माइंड, स्टबल माइंड, महत्वाकांक्षी, ऍम्बिशियस, आशावादी, हॅपीनेस, बोलकेपणा, नेतृत्व गुण, मिसळणारा, मनशांती, आत्मविश्वास हे सुद्धा निर्माण करू शकतो. हिप्नोटिझमने आपण मानसिक व शारीरिक कौशल्य निर्माण करू शकतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्षमता वाढू शकतो, जसे की हॉकी, क्रिकेट, कुस्ती, फुटबॉल यामध्ये परफॉर्मन्स सुधारू शकतो, संघटन कौशल्य वाढू शकतो, मानसिक संतुलन साधू शकतो, सिंगिंग, ड्रायव्हिंग, स्विमिंग तसेच इतर क्रिएटिव्हिटीवर सुद्धा काम करू शकतो. हिप्नोटिझमच्या मदतीने आपण लैंगिक समस्या नियंत्रण मिळवू शकतो, सेक्सची कमी इच्छा, शंडपणा, इरेक्शन कमी असणे, सेक्सची भीती, जोडीदाराविषयी लावड. ऍक्च्युली सेक्स रिलेटेड जे कुठले सुद्धा प्रॉब्लेम असतात ते सरसर मनाशी कनेक्टेड असतात, नक्की कुठल्या आजाराशी. जर तुम्ही मनाशी कनेक्टेड व्यवस्थित असाल तर हे प्रॉब्लेम होऊ शकत नाही. मी मगाशी आता जे काही प्रॉब्लेम तुम्हाला सेक्स रिलेटेड सांगितले आहे ते फक्त मनाशी कनेक्टेड आहेत, आणि मी असे कितीक केसेस सॉल्व्ह केले आहेत. तर ऍक्च्युली सेक्स हा टॉपिक खूप मोठा आहे, तेव्हा या रिलेटेड कोणाला काहीही प्रॉब्लेम असतील तर कृपया प्रत्यक्ष भेटून डिस्कस करावं. एज रिग्रेशन किंवा पास्ट लाईफ रिग्रेशन असे काही शब्द ऐकले. इनफॅक्ट मी काही टीव्ही शो किंवा फिल्म मध्ये सुद्धा असं बघितलं की लोकांना हिप्नोटाइज करतात, मग त्यांच्या पास्ट लाईफ मध्ये त्यांच्या नेतात. तर सर हे सगळं खरं असतं का? एखाद्या व्यक्तीला खरंच आपण इतक्या इमिजिएटली त्याच्या मागच्या जन्मामध्ये वगैरे नेऊ शकतो का? कारण आपल्याकडे काही लोक म्हणजे असे म्हणतात की मागचा जन्म वगैरे नाहीये, पुनर्जन्म वगैरे असा काही प्रकार नसतो असे मानणारे काही लोक आहेत. तर मग सर हे नक्की का? म्हणजे तुमचं वैयक्तिक मत काय या बाबतीत? मॅडम बऱ्यापैकी समस्या इतक्या जटिल असतात काही लोकांच्या की ती इतक्या डीप डाऊन असतात की त्यांना साधं स्वसंमोहन किंवा संमोहन नाही झालं. त्यावेळी एक तज्ज्ञ म्हणून आम्हाला त्या व्यक्तींचं एज रिग्रेशन करावं लागतं. एज रिग्रेशन म्हणजे त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम त्याच्या बालपणामध्ये किंवा त्याच्या तरुण अवस्थेमध्ये कुठेतरी पडलेला असतो, कुठेतरी अडकलेला असतो, त्या व्यक्ती स्टक झालेला असतो. मग आम्हाला त्याचं एज रिग्रेशन करून म्हणजे वय त्याला त्या वयात पर्टिक्युलर नेऊन त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. काही लोकांचा प्रॉब्लेम तर इतका जटिल असतो की कधी कधी तो प्रॉब्लेम आम्हाला त्याला त्याच्या मागच्या जन्मात नेऊन म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन करावं लागतं, म्हणजे त्याच्या मागच्या जन्मात नेऊन त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. आता मागचा जन्म असतो किंवा नसतो हा विषय जरा वादावादीचा आहे, पण माझं असं म्हणणं आहे की एक व्यक्ती जो श्वास घेतोय आणि तो एका प्रॉब्लेममुळे कुठेतरी स्टक झालेला आहे, कुठेतरी अडकलेला आहे, तो आज जर नीट राहू शकतो, मोकळा श्वास घेऊ शकतो, आपली लाईफ चांगली जगू शकतो तर आम्ही त्याला ट्रीटमेंट देतो. पण मागचा जन्म असतो नसतो, एज रिग्रेशन खरं आहे खोटं आहे याच्यावर वादावादी न करता आम्ही फक्त पेशंटला थेरपी देण्याचा प्रयत्न करतो, आणि या माध्यमातून सुद्धा आम्ही लोकांना बरं करण्याचा एक मार्ग देतो. अतिशय महत्वाची माहिती सर तुम्ही आपण येथे आम्हाला दिली. हिप्नोटिझममुळे इतक्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात हे क्वचितच लोकांना माहित आहे. तसं मला पुढे जाऊन तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जर आपल्याला आपल्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल किंवा एखाद्या गोष्टीवर मात करायची असेल तर हिप्नोटिझम ही थेरपी किती दिवस घ्यावी लागते किंवा आपल्याला किती वेळा समोर तज्ञाकडे जावं लागतं? असं नक्की नाही सांगता येत मॅडम. एक तर तो आजार किती डीप डाऊन आहे हे सर्वात पहिल्यांदा पाहावं लागतं आणि त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. दुसरं अत्यंत महत्वाचं म्हणजे थेरपी घेणाऱ्या व्यक्तीची थेरपी घेण्याची इच्छा हवी, थेरपीवर श्रद्धा हवी आणि समूहकार विश्वास हवा, आणि त्यानंतरच त्याच्या सूचनेचं पालन करायची इच्छा हवी. त्यानंतरच 5 ते 6 सेशन नंतर त्या व्यक्तीला उत्तम रिझल्ट दिसू लागतो. त्याचप्रमाणे काही जटिल किंवा गंभीर समस्यांसाठी हिप्नोथेरपिस्टकडून थेरपी घ्यावी लागते. काही प्रॉब्लेम हे कुणालाच न सांगण्यासारखे असतात किंवा काही व्यक्तींच्या आयुष्यात असे काही सिक्रेट असतात जे त्यांना कुणाबरोबर शेअर करायचे नसतात, पण त्यातून बाहेर देखील पडायचं असतं. जसं समजा एखाद्या गोष्टीची गिल्ट, एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याने आलेला ट्रोमा, प्रिय व्यक्तीकडून झालेला विश्वासघात, असे अनेक इतर प्रॉब्लेम लोकांबरोबर घडत असतात. अशा परिस्थितीत तो व्यक्ती सेल्फ हिप्नोटिझम शिकून स्वतःला त्या अवस्थेतून बाहेर काढून स्वतःमध्ये मॅडम सर्वात चांगला बदल घडवून आणू शकतो. सर स्वसंमोहन म्हणजे नक्की काय
आणि आपण ते कसं शिकू शकतो? मॅडम, मी तुम्हाला आणि आपल्या व्यूअर्सला सांगू इच्छितो का मी आणि माझ्यासारखे अनेक हिप्नोथेरपिस्ट या प्रकारचे वर्कशॉप घेतात ज्याच्यामध्ये ते सेल्फ हिप्नोटिझम हिप्नोटिझम शिकवतात. माझ्याकडे हिप्नोटिझमचे जे 7 दिवसाचे क्लासेस घेतले जातात त्याच्यामध्ये पहिले 4 दिवस मी लोकांना स्वसंमोहन शिकवतो. त्यामध्ये स्वतःला संमोहित कसे करायचे, सूचना काय व कशा प्रकारे द्यायच्या, संमोहनातून सुखरूप कसं बाहेर यायचं हे सगळं शिकवलं जातं. त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या गोष्टी देखील शिकवल्या जातात. त्यानंतर अंतर्मन काय असतं, कसं असतं, त्याच्याशी आपले व्यवहार नीट कसे करायचे असतात. व्यवहार शब्द जर ऐकायला वेगळा वाटला असेल तुमच्या लोकांना, ज्यामध्ये व्यवहार शब्द नीट समजून सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीशी तुम्ही पैशाचा व्यवहार केलाय आणि तो पैशाचा व्यवहार जर बिघडला तर त्या व्यक्तीशी तुमचा पुन्हा कधीही पैशाचा व्यवहार होऊ शकत नाही. आणि समजा की त्या व्यक्तीशी तुमचा पैशाचा व्यवहार छान झाला तर असे अनेक पैशाचे व्यवहार त्या व्यक्तीशी तुमचे होत राहतील. तसंच अंतर्मनाचं बाह्यमनाशी आणि बाह्यमनाचं अंतर्मनाशी एक व्यवहार असतो. तो व्यवहार नेहमी नीट आणि सुरळीत ठेवण्यासाठी सेल्फ हिप्नोटिझम शिकणं फायदेशीर असतं. अशा प्रकारे स्वसंमोहना व्यतिरिक्त आणखीन बऱ्याच महत्वाच्या गोष्टी शिकवल्या जातात, जसे मोटिवेशनल प्रोग्रामिंग, एनर्जी सायकोलॉजी इत्यादी अनेक विषय सरळ साध्या सोप्या भाषेत शिकवल्या जातात. या प्रशिक्षणाचे प्रॅक्टिकल आणि थेअरीचे अभ्यासक्रम व CD दिली जाते ज्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांना सहभागी केलं जातं. या कोर्सच्या माध्यमातून आपण स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः फेस करण्यासाठी व्यक्तीला कॅपेबल बनवतो. कुणाच्याही मदतीशिवाय क्युअर करण्यासाठी व्यक्तीला इंडिपेंडेंट करतो आणि त्याचा उत्तम रिझल्ट मॅडम आम्हाला अभिप्रायामार्फत लोकांचा भेटतच असतो. सर, आत्ताच आपण 7 दिवसांच्या वर्कशॉपचा उल्लेख केला, तर या 7 दिवसांच्या वर्कशॉप मध्ये काय काय शिकवलं जातं? मॅडम, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसामधले पहिले 4 दिवस मी सेल्फ हिप्नोटिझम म्हणजे स्वसंमोहन शिकवतो व त्याबरोबर अजून महत्वाचे विषय सुद्धा शिकवतो. त्यानंतर पुढचे 3 दिवस मी संमोहन म्हणजे हिप्नोटिझम शिकवतो. त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या गोष्टी देखील शिकवतो. मॅडम, जसं स्वसंमोहन हे स्वतःला संमोहित करून बरं करण्यासाठी असतं, तसंच संमोहन हे दुसऱ्याला संमोहित करून त्याला बरं करण्यासाठी केलं जातं. यामध्ये दुसऱ्यांना संमोहित करण्याच्या महत्वाच्या टेक्निक शिकवल्या जातात. समोरच्याला हिप्नोटाइज करताना कोणत्या खबरदाऱ्या घ्याव्यात, त्याला कोणत्या व कशा प्रकारे कमांड द्याव्यात, तसेच त्याला संमोहनातून सेफ कसं बाहेर काढावं ह्या गोष्टी शिकवल्या जातात. हिप्नोटिझमचे जे काही शो असतात त्यामध्ये आपण बघतो की एका सेकंदामध्ये 50-100 लोक ऍट अ टाइम हिप्नोटाइज होतात, तर सर हा प्रकार नक्की काय असतो? पण त्याला मास हिप्नोटिझम म्हणतात. मास हिप्नोटिझम म्हणजे तुम्ही जसं म्हणाला तसंच की एका वेळी अनेकांना संमोहित करणं. पण ही पण एक टेक्निक आहे, एक कला आहे, एक चांगला संमोहन तज्ञच हे करू शकतो. मी सुद्धा माझ्या क्लासमध्ये शेवटच्या दिवशी मास हिप्नोटिझम शिकवतो. पण मास हिप्नोटिझम करत असताना तुमच्या स्वतःकडे बऱ्याच प्रकारच्या टेक्निक्स लागतात, बरेच प्रमाणाचे तुमच्याकडे शब्दफीक लागते. त्यानंतरच एखादा चांगला संमोहन तज्ञ किंवा एखादा नवीन शिकलेला व्यक्ती सुद्धा अनेक लोकांना ऍट अ टाइम हिप्नोटाइज करू शकतो. ही खूप सुंदर टेक्निक आहे. यांनी तुम्ही ऍट अ टाइम पाहिजे तर, समजा तुम्ही जरी हिप्नोटिझम आता शिकलात काही दिवसांनी, तर तुम्ही सुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्या लोकांना ऍट अ टाइम हिप्नोटाइज करू शकता. त्यालाच आपण मास हिप्नोटिझम असं म्हणतो. आणि या पद्धतीने आपण एका वेळी अनेक लोकांना थेरपी देऊ शकतो. मी आणि माझ्यासारखे अनेक हिप्नोथेरपिस्ट याच पद्धतीचा वापर करून शो मध्ये किंवा आम्ही आमच्या वर्कशॉप मध्ये सुद्धा एकावेळी अनेकांना याच पद्धतीने ट्रीटमेंट देतो. त्यालाच मास हिप्नोटिझम म्हणतात. आणि ते मी माझ्या वर्कशॉपच्या शेवटच्या दिवशी शिकवतो. स्वसंमोहनाप्रमाणे संमोहनामध्ये सुद्धा महत्वाच्या मोटिवेशनल गोष्टी शिकवल्या जातात, जसे मनी अट्रॅक्शन, मेमरी टेक्निक, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. स्वसंमोहनाप्रमाणेच संमोहन प्रशिक्षणाचे देखील प्रॅक्टिकल व थेअरीचे अभ्यासक्रम व CD दिली जाते. 7 दिवसांचा जो कोर्स मी डिझाईन केला आहे यामध्ये प्रामुख्याने स्वसंमोहन व संमोहन या व्यतिरिक्त इतर जवळपास अजून 40 विषय शिकवले व समजवले जातात. त्यांचा तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोग होतो. हा कोर्स शिकल्यानंतर अनेक अशक्य गोष्टी तुमच्यासाठी शक्य होतात, कारण तुमचा आत्मविश्वास हा कमालीचा वाढलेला असतो. हा कोर्स शिकल्यानंतर
आपण गरजू लोकांना मदत करू शकतो, तुम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि हा कोर्स शिकल्यानंतर तुम्ही जे त्यांना मदत केला तर तुम्हाला सॅटिस्फॅक्शन भेटणार आहे मॅडम, त्याचं वर्णन मला सुद्धा नाही करता येत. नक्कीच सर. सर तुम्ही 7 दिवसांच्या वर्कशॉप मध्ये अनेक विषय शिकवता असं आताच म्हटलं, तर सर एखाद्या व्यक्तीला जर हे सगळे विषय शिकायचे असतील, समजून घ्यायचे असतील, तर त्यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट तर असेलच ना मॅडम. सर्वात महत्वाचं म्हणजे मी माझ्या वर्कशॉप मध्ये जे विषय शिकवतो ते आपण आता ज्या पद्धतीने बोलतोय, गप्पा मारतोय, त्याच पद्धतीने साध्या सोप्या सरळ भाषेत मी लोकांना समजवतो. खूप सोप्या उदाहरणासह त्या गोष्टी मी लोकांना पटवून देतो. जे मी लोकांना वर्कशॉप मध्ये शिकवतो ते तितक्याच सोप्या पद्धतीने मांडलेल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना देतो. हे अभ्यासक्रम मराठी व हिंदी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असल्यामुळे जो ज्या भाषेचा आहे त्याला तो अभ्यासक्रम दिला जातो. तेव्हा काही कठीण व इंग्रजी शब्द ऐकून घाबरून जाऊ नये, हे खूप कठीण आहे मला जमणार नाही असा विचार करू नये. मग अशी मी एनर्जी सायकोलॉजी, मेमरी टेक्निक असे काही शब्द वापरले. हे शब्द ऐकायला इंग्रजीत आहे पण समजवताना मी हिंदी किंवा मराठी या दोन्ही भाषांचा उपयोग करूनच हे सगळे विषय शिकवतो. नॉर्मल लिहिता वाचता येणाऱ्या 14 वर्षापैकी कोणतीही व्यक्ती, मग ती स्त्री असो अथवा पुरुष, कोणीही हा कोर्स शिकू शकतो. सर आतापर्यंत संमोहनाबद्दलची खूप सुंदर माहिती आपण आम्हाला दिली, पण सर तरीही सर्वात महत्वाचा प्रश्न की संमोहन आम्ही का शिकावं हे येते सगळ्यांना समजावून सांगा. मॅडम संमोहन स्वतःची आणि समाजाची प्रगती करण्यासाठी शिकावं. तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, तुम्हाला तुमचे आजार घालवायचे आहेत, आरोग्य सुधारायचे आहे किंवा एखादी गोष्ट शिकायची आहे, तर त्यासाठी संमोहन शिकणं गरजेचं आहे. मॅडम तुम्ही थॉमस एडिसन, निकोला टेस्ला, अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं नाव तर ऐकलं आहे, हे खूप ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये ह्यांच्याकडे काही कॉन्फिडेन्शियल काम देण्यात आलं होतं. ते कॉन्फिडेन्शियल काम म्हणजे टाइम मशीन बनवणं. टाइम मशीन म्हणजे तुम्ही भविष्यात पुढे किंवा भूतकाळामध्ये मागे जाऊ शकता, म्हणूनच ही मशीन बनवण्याची योजना आखली होती. आता जेव्हा त्या लोकांच्या आयुष्यात डॉक्युमेंटरी वगैरे बनत आहेत तेव्हा ह्या गोष्टी बाहेर येत चाललेल्या आहेत. त्या मशीनला म्हणतात टाइम ट्रॅव्हलिंग मशीन. तुमच्या किंवा आपल्या व्हिवर्सला माहिती असावं की या मशीन बद्दल किंवा ह्याच्या नावावरनं अनेक हॉलिवूडमध्ये पिक्चर बनवले गेलेले आहेत. टाइम ट्रॅव्हलिंग म्हणजे नेमकं काय? टाइम ट्रॅव्हलिंग मशीन त्यांना का बनवूशी वाटली? त्याचं कारण हे आहे की ती टाइम ट्रॅव्हलिंग मशीन भविष्यात किंवा वर्तमानात तुमच्याबरोबर होणाऱ्या वाईट घटनेला टाळू शकते. म्हणजे तुम्ही तुमच्या पास्ट मध्ये जाऊन तुमचा प्रेझेंट आणि तुमचा फ्युचर चांगला करू शकता. तसंच संमोहन सुद्धा याच पद्धतीने मदत करतं. तुम्ही तुमच्या प्रेझेंट मध्ये उभे आहात, ठीक आहे, आणि फ्युचरची आपल्याला काळजी आहे. चुकी झाली आपल्या पास्ट मध्ये, संमोहन तुम्हाला तुमच्या पास्ट मध्ये नेतं. तुमच्या मनाकडून किंवा तुमच्याकडून किंवा तुमच्याकडून जाणून किंवा अजाणता काहीही चूक झाली आहे तरी तुमच्या पास्ट मध्ये नेऊन तुम्हाला रिपेअर करू शकते, तुम्हाला बरं करू शकते, आणि प्रेझेंट मध्ये तुमचे निर्णय सुधारायला मदत भेटते आणि तुमचं भविष्य त्यानंतर चांगलं असतं. यासाठी संमोहन सुद्धा शिकलं पाहिजे. प्रत्येक सणावाराला आपण ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये साफसफाई करतो, नको असलेल्या गोष्टी घराबाहेर काढून टाकतो व नवीन गोष्टी घरात आणतो व सजवतो, त्याचप्रमाणे वेळोवेळी मनामध्ये अनवॉन्टेड आलेल्या गोष्टी साफसफाई करून तिथे पॉझिटिव्ह गोष्टी इम्प्लांट करून त्या सुंदर पद्धतीने मांडण्यासाठी स्वसंमोहन व संमोहन शिकावं. सर आपण नॅचरोपॅथीमध्ये प्रॅक्टिस करतोय आणि नॅचरोपॅथी सोबत आपण एक्युप्रेशर, मॅग्नेट थेरपी, योगासन, त्याच्याशिवाय ध्यान धारणा वगैरे किंवा आपण म्हणतो की मुद्रा थेरपी, हे सगळं तुम्ही घेताच आहात, पण त्यासोबत मग तुम्हाला हिप्नोटिझम, रेकी, NLP, EFT हे सगळं शास्त्र शिकण्यामागे काय पर्पज आहे हे माझ्या नाही लक्षात आलं. मॅडम ऍक्च्युली नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करत असताना मला असं जाणवलं की लोकांना जे आजार होतात त्यांच्या मुळाशी त्यांची मानसिक स्थिती जबाबदार असते. त्याच अनुषंगाने जसं तुम्ही इतर विषयांचा अभ्यास सुरू केला, मी सुद्धा इतर विषयांचा अभ्यास सुरू करून या गोष्टीचा शोध लावला की लोकांना होणाऱ्या आजारांच्या मुळाशी नेमकं कारण काय आहे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लोकांना जे आजार होतात ते सायकोसोमॅटिक असतात आणि त्यांच्या मुळाशी
त्यांची मानसिक स्थिती जबाबदार असते आणि त्या मानसिक स्थितीला सुधारण्यासाठी नॅचरोपॅथीमध्ये ॲक्युप्रेशर, मॅग्नेथेरपी, योगासन इथे काही जास्त मार्ग नाहीये. त्यामुळे मी हिप्नोटिझम या शास्त्राकडे आपला कल घेतला आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हिप्नोटिझमच्या माध्यमातून आपण सर्वांना खूपच छान मदत करू शकतो. तेव्हाच मला कळलं की सायकोसोमॅटिक आजार असतात आणि ऍक्च्युली सायकोसोमॅटिक आजारालाच आपण शारीरिक आजार समजतो आणि संमोहन जर केलं आणि त्यातून त्या माणसाचे सगळे प्रॉब्लेम बाहेर काढले तर आपण नक्कीच प्रत्येक व्यक्तीला मदत करू शकतो. सर, हिप्नोटिझम या शास्त्राबद्दल आपण अतिशय सुंदर व परिपूर्ण माहिती येथे मला दिली. सर, तुमच्या सोबत मला अजून एका विषयावर म्हणजे NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम या विषयावर खूप प्रश्न विचारायचे आणि खूप चर्चा करायची आहे. तर सर, लवकरच भेटूया नवीन प्रश्न सर. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, मी अंजली. तर युट्यूबवर टाईप करा डॉक्टर जगदीश गुरव आणि सर्च करा. येथे तुम्हाला हा लोगो दिसतोय, या लोगोवर क्लिक करा. या लोगोवर क्लिक केल्यावर तुम्ही डॉक्टर जगदीश गुरव यांच्या प्रॉपर चॅनलमध्ये एंट्री करता. तुम्ही वर प्लेलिस्टमध्ये जर पाहिलं, तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलात तर तुम्हाला येथे कॅटेगरी वाईज अनेक व्हिडिओ मिळतील, जसे ॲडिक्शन रिलीफ थेरपी, कार्यशाळा. याच्यामध्ये सरांनी कार्यशाळेमध्ये केलेले यशस्वी प्रयोग आहेत, जसे इंटरव्ह्यूमध्ये सरांचे इन्फॉर्मेशनल इंटरव्ह्यू व्हिडिओ आहेत, अभिप्राय म्हणजे टेस्टमोनी, याच्यामध्ये हिप्नो NLPचे लोकांनी शेअर केलेले आपले पर्सनल अनुभव आहेत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट्स करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर इथे थंबवर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला इथे सबस्क्राईब दिसेल तर या सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक केल्यावर तुम्हाला डॉक्टर जगदीश गुरव यांच्या पुढे अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळतील. तुम्हाला इथे सबस्क्राईब दिसेल, या सबस्क्राईबवर क्लिक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक केल्यावर तुम्हाला डॉक्टर जगदीश गुरव यांच्या पुढे अपलोड होणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चॅनलमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला डॉक्टर जगदीश गुरव यांचे रेकी, हिप्नोटिझम व NLPचे माहितीपूर्ण व उत्कृष्ट असे अनेक व्हिडिओ दिसतील. व्हॉट्सअप, FB आणि ट्विटरवर शेअर करा. धन्यवाद.